नमस्कार, मी श्वेता. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आता बातमी आहे निगडी येथून. निगडी यमुनानगर येथील नगरसेवक उत्तम केंद्रे व सौ कमल गोलप यांचा फिरता हौदी व अमोनियम बायकार्बोनेट पावडर उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. तर या बातमीचा आढावा घेतलाय आमचे पुणे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी. पिंपरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालिका प्रशासनाने श्री गणेश विसर्जन घरीच करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील सर्व विसर्जन घाट व कुंड बंद असणार आहे. या कारणामुळे भाजप प्रभाग क्रमांक 13 व भाजप नगरसेवक उत्तम केंद्रे व नगरसेविका कमल घोलप यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात सध्या होत असलेल्या गणेश उत्सवमध्ये गणेश विसर्जनासाठी पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करावे. विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट पावडर वाटप करण्यात आली आहे. पावडर 10 ते 12 लिटर पाण्यात टाकून त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे. मूर्ती विरघळल्यावर त्यातील पाणी झाडांना टाकावे व लगदा खत म्हणून झाडांना वापरावा. आतापर्यंत 1450 नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी पावडर घेऊन गेले आहेत. पण अजून नागरिकांसाठी पावडर उपलब्ध असणार आहे. तसेच गणेश विसर्जन कुंड आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमात भाजपा युवा मंच कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रभाग क्रमांक 13 मध्ये माननीय नगरसेवक उत्तम भाऊ केने आणि सामाजिक कार्यकर्ते बापू शेठ गोलप यांच्या उपक्रमाने जो आज इथं गणपती विसर्जनाचं जे त्यांनी योजना केलेली आहे ती फारच चांगली वाटली आणि अगदी सोयीस्कर आणि सेफ अशी आहे. तर त्याच्याबद्दल माननीय नगरसेवक उत्तम भाऊ केंद्रे यांना धन्यवाद आणि माननीय सामाजिक कार्यकर्ते बापूशेठ घोलप यांनासुद्धा धन्यवाद. करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि राज्य शासनाने सांगितलं होतं की विसर्जन घाट सर्व बंद करण्यात आलेले आहे. कुठेही विसर्जन श्री गणेश विसर्जन घाट चालू नाही. या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिक तसेच शहरातील नागरिकांना चिंता होती की आपण विसर्जन कशा प्रकारे करावे. काही लोकांनी आपल्या घरगुती बादलीमध्ये पाणी घेऊन विसर्जन गणपतीचं केलेलं आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन काही लोकांची अशी मागणी होती की विसर्जन कुंडावर विसर्जन झालं पाहिजे. परंतु पालिका प्रशासनाने सांगितलं होतं की विसर्जन कुंड पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 13 वतीने या ठिकाणी फिरता हौद आणि यमुनऱ्या मुख्य ठिकाणी एक ट्रॉलीमध्ये एक हौद तयार करून 2 हौद असे प्रभागामध्ये काम करत आहे उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे या हौदाचा लाभ घेतात. त्या हौदाबरोबरच आम्ही अमोनियम बायकार्बोनेट पावडरचेही वाटप करण्यात आलं आहे. जवळजवळ 1450 नागरिकांनी अमोनियम बायकार्बोनेट पावडर घेतलेली आहे. आत्तापर्यंत आज 7वा दिवस आहे. 7व्या दिवसापर्यंत जवळजवळ 550 ते 600 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. अजूनही 4 दिवस आहे. कमीत कमी अजून 500-600 मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर गणरायाला एकच साकडं करतो की हा करोना आपल्या समाजावरील संकट लवकर दूर होईल अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. गणपती बाप्पा मोरया. आपल्या परिसरात केंद्रीय भाऊंनी जो उपक्रम राबवलेला आहे तो म्हणजे गणपती विसर्जनाचा, तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यांच्याकडनं आपल्या परिसराची, आपल्या जनतेची, आपल्या वाराणसीतील लोकांची अशी सेवा घडू द्या आणि ह्या करोना संकटातून कधी मुक्त होईल असं एकदाच झालेलं आहे. पण गणपती बाप्पा त्यात आपल्याला यश मिळवून घेईल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या पाठीवर आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कोरोनाच्या संसर्गामुळं आपल्याला नेहमीप्रमाणे विसर्जन पालिकेने परवानगी न दिल्यामुळं आमचे स्थानिक नगरसेवक उत्तम भाऊ केंद्रे यांनी एक फिरता कुंड हे आमच्यासाठी एक नियोजन करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे उत्तम सेवा आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं बाहेर पडून लांब न जाण्यामुळंचा त्रास आम्हाला नाही झाल्यामुळं त्यासाठी आम्ही धन्यवाद करतो उत्तम भाऊंचे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथून पुढे अशा प्रकारची मदत भाऊंकडनं आम्हाला भेटावी आणि भेटत आली त्यासाठी धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.